टेस्ट मॅच खेळायची जी एक एक्साइटमेंट होती ती सगळ्या इंडियन प्लेयर्स मध्ये दिसत होती. आपण काही व्हिडिओज इन्स्टाज वगैरे पोस्ट बघितले असतील तर स्मृती हरमन हे सगळे प्लेयर्स अतिशय उत्सुक होते टेस्ट मॅच खेळायला. इंडियन मध्ये येऊन टेस्ट मॅच मध्ये वेमेन्सला पण हरवणं अजिबात सोपं नाहीये. हरमनप्रीतला आपण पाहिलेलं आहे, तिचा कमबॅक कायम सॉलिड झालेला आहे. याच्या आधी सुद्धा ब्रेक घ्यावा तर नक्कीच नाही वाटत, बट आय एम शुअर की ती सुद्धा एक सेल्फ अनालिसिस करत असणार आहे. काय काय पॉइंटर्स असतील, म्हणजे ते बॅटिंग मध्ये असो किंवा बॉलिंग किंवा फिल्डिंग मध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला वाटतं भारताने करायला पाहिजेत? प्रत्येक सिरीज मधनं आपण काही ना काही शिकत असतो, म्हणजे आपण हरायलाच पाहिजे असं काही नसतं. नमस्कार, स्पोर्ट्स कट्टा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 6 डिसेंबर ते 9 जानेवारी या दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळल्या. या कालावधीत भारताने बरेच चढउतार देखील बघितले, मग ते कसोटी सामन्यांमध्ये विजय असो किंवा एक दिवसीय आणि T20 मालिकांमध्ये पराभव. तर या सामन्यांबद्दल आणि या मालिकेंबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत सोनिया डबीर, ज्या माजी भारतीय क्रिकेटर आहेत. तर सोनिया मॅम, तुमचं स्पोर्ट्स कट्टावर खूप खूप स्वागत. थँक यू सो मच. तर आपण सुरू करूया इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या T20I सिरीज पासून. भारताने ती सिरीज 1-2 अशा फरकानी हरली. तर सोन्या मॅम, तुम्हाला काय वाटतं की भारताचं काय चुकलं त्या सिरीज मध्ये आणि काय त्यांना वेगळं करता आलं असतं या सिरीजचा निर्णय त्यांच्या बाजूने नेण्यासाठी? मी म्हणेन की प्रथम म्हणजे आपण जेव्हा T20 खेळतो ना तेव्हा हा फॉर्मॅट असा आहे की जेव्हा पूर्ण 40 ओव्हर्स दोन्ही इनिंगचे होईपर्यंत कोणीच रिलॅक्स राहू शकत नाही, रदर कुठलीच टीम. पण हारण्याचं मागचं स्पेसिफिक कारण असं नाही म्हणता येणार, बट मे बी वन ऑफ द रिझन असं असू शकतं की आपले फिल्डिंग ड्रॉप कॅचेस जे झाले आणि काही मिसफील्ड झाल्या ते सुद्धा रॉंग टायमिंग वर कॅचेस ड्रॉप झाले. म्हणजे ड्रॉप कॅचेस होणं इट्स लाईक पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. पण चुकीच्या किंवा महत्वाच्या प्लेअरचे आणि चुकीच्या टायमिंगला सो फिल्डिंग डेफिनेटली कॉस्ट अस द हे मी म्हणेन. आणि कन्वर्जन जे स्टार्ट्स मिळत होते बॅटर्सला तर ते थोडस कन्वर्ट करायला पाहिजे होतं. आणि जसं मी मग मी म्हणलं की 80 ऑल आउट झालेलं सेकंड T20 ला, पण त्यांना 80 चेस करायला आपण 6 विकेट त्यांच्या घेतल्या. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड कम बॅक. आपण पॅचेस मध्ये कन्सिस्टंटली परफॉर्म केलं, वेअरएज आपल्याला पूर्ण सिरीज मध्ये कन्सिस्टन्सी अजून वाढली तर रिझल्ट वेगळा नक्कीच मिळाला असता. आणि मी म्हटलं तसं की फिल्डिंग थोडस फिल्डिंग लॅप्सेस अजून जरा इम्प्रूव्ह झाले असते तर बरं झालं असतं. T20I सिरीज मध्ये नक्कीच पराभव झाला भारताला इंग्लंड विरुद्ध, पण त्यानंतर पुढील 11 दिवस जे भारतीय महिला क्रिकेट संघासाठी होते ते ऐतिहासिक होते. कारण या 11 दिवसांमध्ये भारताने 2 कसोटी सामने जिंकले आणि ते ऐतिहासिक विजय होते. पहिल्यांदाच भारताने इंग्लंडला हरवलं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुद्धा भारताने कसोटी सामना जिंकला आणि तो पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलिया महिलांना कसोटी सामन्यात हरवलेलं. तर या 2 कसोटींबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आपल्याला माहितीये की भारत एवढे कसोटी सामने खेळत नाही इन कम्पॅरिझन टू इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, जे ऍशेस मध्ये सुद्धा कसोटी सामने खेळतात. तर तुम्ही पण सरप्राईज होतात भारताचे प्रदर्शन बघून? मी म्हणेन की सरप्राईज नक्की नव्हते, कारण टेस्ट मॅच खेळायची जी एक एक्साइटमेंट होती ती सगळ्या इंडियन प्लेयर्स मध्ये दिसत होती. आपण काही व्हिडिओज इन्स्टाज वगैरे पोस्ट बघितले असतील तर स्मृती हरमन हे सगळे प्लेयर्स अतिशय उत्सुक होते टेस्ट मॅच खेळायला. आणि आपण मेन्स क्रिकेटमध्ये पण बघितलं की इंडियामध्ये येऊन इंडियन टीमला टेस्ट मॅच मध्ये हरवणं हे किती सगळ्या ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये अवघड जातं. सो आय थिंक नथिंग डिफरंट इन विमेन्स क्रिकेट. सो खूपच छान वाटत होतं ज्या पद्धतीने खेळत होते. आणि मी म्हणेन की स्पेशली सुभा सतीश जिनी डेब्यू केला टेस्ट मॅच मध्ये आणि जेमिमा रॉड्रिक्स हु इज अ रेग्युलर वन डे आणि T20 प्लेअर पण तिने पण इंग्लंड अगेन्स्ट डेब्यू केला आणि त्या दोघींनी जे बॅटिंग पार्टनरशिप दाखवली इंग्लंडच्या टेस्ट मॅच मध्ये और फॉर दॅट मॅटर इव्हन ऑस्ट्रेलियाला हरवणं डेफिनेटली सोपं नव्हतं. पण आपला जो एक इंग्लंड सिरीज नंतर इंग्लंडची टेस्ट मॅच जिंकल्यानंतर जो कॉन्फिडन्स होता तो इतका छान पद्धतीने कॅरी फॉरवर्ड झाला ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट मॅच मध्ये. आणि इंग्लंडला आपण ऑलरेडी इंग्लंड मध्ये जाऊन हरवलोय. सो मला असं वाटतं इंग्लंड पण ते बघत असतील की आपण पण इंडियाला इकडे इंडियामध्ये येऊन हरवायचं. पण हे नक्कीच सोपं नाही हे त्यांनाही कळलं आणि फॉर दॅट मॅटर ऑस्ट्रेलियालाही कळलंय की इंडियन टीमला मेन्स विमेन्स आता हा शिक्का मोर्तब झालाय असं मी म्हणेन की इंडियन मध्ये येऊन टेस्ट मॅच मध्ये विमेन्सला पण हरवणं अजिबात सोपं नाहीये. सो नक्कीच आणि त्याच्यातले काही परफॉर्मन्सेस सुद्धा खूप म्हणजे वाखाणण्याजोगे होते. मी मगाशी म्हणलं तसं की शुभा सतीश होतं, पूजा वस्त्रकर होतं,
स्पिनिंग ट्रॅक वर तिचे जो स्पेल होता फारच अप्रतिम होता, म्हणजे सगळेच तिच्या स्पेलचं कौतुक करत होते, फॉर दॅट मॅटर स्नेहा राणा ऑल्सो. आणि आपण इंडियन टीम एवढी टेस्ट मॅच खेळत नाही, ॲज यू राईटली मेन्शन की इंग्लंड ऑस्ट्रेलिया त्यांचे ॲशेस असतात आणि बऱ्यापैकी जास्ती खेळतात, तर मी म्हणेन की आपण टेस्ट मॅच तर जास्ती खेळल्याच पाहिजेत. पण मला असं वाटतं आता 5 डेज टेस्ट मॅच रेग्युलर मेन्स क्रिकेट सारख्या पण त्यांनी सुरू करायला पाहिजेत, कारण 4 डेज मध्येच आपल्याला रिझल्ट येत आहेत. गिवन वन मोर डे आपल्याला अजून टेस्ट मॅच चा पण एक्साइटमेंट लेवल वाढेल आणि क्राऊड पण खूप होतं टेस्ट मॅच वगैरे. सो रेग्युलर टेस्ट मॅच फॉर्मॅट मुलींसाठी पण स्टार्ट करायला काही हरकत नाहीये आता. सुंदर प्रदर्शन आपण बघितलं कसोटी सामन्यांमध्ये भारताकडनं, आणि आपल्याला वाटलेलं की हा कॉन्फिडन्स एखाद वेळेला ते एक दिवसाने T20 मालिकेत पण घेऊन जातील पुढे जेव्हा ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले, परंतु तसं काही झालं नाही. पुन्हा एकदा व्हाईट बॉल फॉर्मॅटमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांचं वर्चस्व दाखवलं, पण इंडिया काय बाउन्स बॅक करू शकली नाही त्यापासनं. तर मला असं वाटतं फिल्डिंग ज्याबद्दल तुम्ही बोललात सोनिया मॅम, तो एक कन्सर्न नक्कीच होता या एक दिवसाने T20 मालिकेत, पण त्या व्यतिरिक्त आणि काय पॉइंटर्स आहेत का जे भारत पुढे जाऊन इम्प्रूव्ह करू शकतं, खास करून आता 2024 हा T20 वर्ल्ड कप इयर सुद्धा आहे, तर त्या दृष्टिकोनातून अजून काय इम्प्रूव्हमेंट्स करू शकतं भारत? मला असं वाटतं की त्यांचं असं झालं की आपण स्कोर्स नाही चांगले केले असं मी नाही म्हणणार, आपण फाईट चांगली करत होतो, पण डेफिनेटली कुठेतरी ना थोडे बॉलिंग चेंजेस म्हणा और बॅटिंग ऑर्डर, स्पेशली तुमच्याकडे जे पूजा वस्त्रकर सारखी ऑलराऊंडर आहे तिला तुम्ही प्रॉपर पोझिशनला थोडंसं युज केलं अजून, की आय थिंक लास्ट T20 मध्ये आपण बघितलं असेल की पूजाच्या आधी अमनजत कौर आली, नथिंग अगेन्स्ट हर, पण पूजा बिंग अ सीझन कॅम्पेनर तिचा जो एक्सपिरियन्स होता आणि तिचे जे शॉर्ट्स असतात, ती ऍज अ पिंच हिटर म्हणून सुद्धा तिला पाठवत आणि प्रॉपर ऑलराऊंडर आहे ती, सो तिचा युज और तिची बॅटिंग ऑर्डर किंवा फॉर दॅट मॅटर दीप्ती शर्माची बॅटिंग ऑर्डर, म्हणजे आय वॉज अ बिट लिटल सरप्राईज की रिचा घोष जी कायम T20 ला मिडल ऑर्डर करून ती त्या बॅटिंग पोझिशनला चांगले कॅरी करू शकते, तर तिला जर का तुम्ही वन डे मध्ये पण त्याच पोझिशनला ठेवलं असतं, कारण मग हरमनची अजून खाली झाली पोझिशन. सो हा एक मला पर्सनली वाटलेला हे होता की हे करण्याची काय थिंकिंग थॉट प्रोसेस असू शकते, ऑफकोर्स दे माइट हॅव देअर ओन थिंकिंग, कारण त्याच्याशिवाय तिचे 96 उपयोगाला आले नसते हेही तितकंच खरे, पण रिचा घोषला मिडल ऑर्डर 5-6-7 ला बॅटिंग करायची सवय आणि ती तिथून तिची लॉन्ग इनिंग्स पण खेळू शकते, वेरॅज हरमनला आधी पण आपण बोललं झालं की अदर खूप जण असं बोलतात की हरमनला थोडा वेळ टाइम स्पेंड करायला आवडतं तिकडे, जो कदाचित तिला त्या या सिरीज मध्ये ज्या बॅटिंग पोझिशनला ती येत होती तो मिळाला नसावा असं मला वाटतं. अगदीच फिल्डिंग असो किंवा बॅटिंग पोझिशन्स, याबद्दल बरीच चर्चा सुद्धा झाली आहे. आणि हरमनप्रीत कौर जी आपली कर्णधार आहे सोन्या मॅम, तुम्ही तिच्याबद्दल चर्चा करतच आहात. हरमनप्रीतची जर आपण ही दोन सिरीज जर बघितले तर आपल्याला आठवत असेल कसोटी सामन्यात एकदा तिने 49 केलेले आणि मग 44 केलेले इंग्लंड विरुद्ध, पण त्यानंतर चांगला स्कोर काय आला नाही हरमनप्रीत कडनं. तर तुम्हाला काय वाटतं काय चुकतंय तिचं, आणि जर काय चुकत असेल तर तुम्हाला वाटतं काय तिने थोडा ब्रेक घ्यावा, कारण जसं आपण म्हटलं की T20 वर्ल्ड कप याच वर्षी होणार आहे 2024 मध्ये बांगलादेशमध्ये, तर कर्णधार आपली फॉर्म मध्ये नसणं हे किती घातक आहे भारतीय संघासाठी. नाही नाही मला ब्रेक घ्यावा तर नक्कीच नाही वाटत, बट आय एम शुअर की ती सुद्धा एक सेल्फ अनालिसिस करत असणार आहे. कधी कधी असं होतं की स्पेशली तुमची व्हाइट बॉल सिरीज मध्ये तुम्ही जर का मॅचेस हरत असाल कुठेतरी ते प्रेशर पण येऊ शकतं असं मी म्हणेन, पण ब्रेकची तर नक्कीच गरज नाही, कारण हरमनप्रीतला आपण पाहिलेलं आहे तिचा कमबॅक कायम सॉलिड झालेलं आहे याच्या आधी सुद्धा, पण आय एम शुअर की ती बॅटिंग बद्दल तिच्या आपल्या हेड कोचशी पण बोलत असेल आणि ओव्हरऑल पण तिचं सिनियर प्लेयर्स बरोबर डिस्कशन नक्कीच चालू असणार आहे, की एक नक्की मी म्हणेन की मला असं वाटतं की 1-2 वेळा ती स्लोअर बॉलला आउट झाली, सो आणि कुठेतरी तिच्या बॅटिंग पोझिशनमुळे जर का हे होत असेल तर एक स्वतःची फिक्स बॅटिंग पोझिशन आहे तीच मेंटेन केलेली जास्ती बरी असं मला वाटतं. बघूया हरमनप्रीत कौर आता डोमेस्टिक सीझन जेव्हा सुरू होईल तेव्हा ती खेळून परत तिचा फॉर्म आणते का, आणि ऑफकोर्स WPL पण असणार आहे जेव्हा ती मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल, तर जर तेव्हा तिला चांगले रन्स मिळाले तर एखाद वेळेला ती भारतासाठी पण पुढे खेळताना चांगल्या फॉर्म मध्ये येऊ शकते. तर आपण बॅटिंग ऑर्डरची पण चर्चा करत होतो, तुम्ही म्हणालात रिचा घोषची पण बॅटिंग ऑर्डर फिक्स केली पाहिजे, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर चे सुद्धा प्लेसेस आपण अलोकेट केले पाहिजेत. तर मला तुम्हाला विचारायचं सोन्या मॅम, वन डे फॉर्मॅट आणि T20 फॉर्मॅट मध्ये रिचा, दीप्ती आणि पूजा याचे जर तुम्ही आम्हाला बॅटिंग नंबर सांगितले, तुम्हाला वाटतं काय असू शकतं? तर
T20 ला मी नाही सांगू शकत, कारण ते आपल्याला पण माहितीये की T20 ला सिच्युएशन प्रमाणे थोडस बॅटिंग ऑर्डर प्रत्येक वेळेस वर खाली होते. आणि आता आपण बघितलं तर रिचा गोष्टी तशी आणि पूजाची 5-6-6 या 5-6 आणि 7 याच्यामध्येच त्या तिघी जणी बॅटिंग करतायत. पण वन डे साठी मी मगाशी म्हणलं तसं की जर रिचा घोष कन्सिस्टंटली T20 ला 5-6-7 मध्ये करत असेल तर वन डेला हरमन तिच्या 4 नंबरच्या पोझिशनला येऊन रिचाला 5 किंवा 6 मध्ये जरी केलं तर तिला ती सवय आहे बॅटिंग करायची. कारण मला असं वाटतं रिचा काय आणि दीप्ती काय त्या डोमेस्टिक लेवलला बॅटिंग ओपन पण करू शकतात. सो त्या अशा प्लेअर आहेत की त्या खरंच कुठेही बॅटिंग करू शकतात. पण त्या दोघांच्या बॅटिंग पोझिशन मध्ये स्पेशली रिचा हरमनची जर बॅटिंग पोझिशन वर खाली होत असेल तर त्या दृष्टीने तर विचार केला तर जास्त युजफुल राहील असं मला वाटतंय. पण तेच मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला वाटतं का पूजाला दीप्तीच्या वरती पण पाठवता येईल T20 क्रिकेटमध्ये? कारण आपण बघतो की दीप्तीला थोडे मोठे शॉट्स मारणं थोडं अवघड जातं, पण पूजा बरेच इजिली मारते. लास्ट T20 मध्ये पण आपल्याला लक्षात असेल तिने आल्या आल्या एक 6 मारलेली. तर तुम्हाला असं वाटतं की एखाद्याला दीप्तीला थोडं खाली करून पूजाला वरती पाठवता येईल? सी मी म्हटलं तसं की नॉट एव्हरी मॅच बट डेफिनेटली काही मॅचेस मध्ये हे करायला काहीच हरकत नाही. कारण दीप्तीला आपण जर पाहिलं असेल एवढे वर्ष तिचा जो एक्सपिरियन्स आहे, आय गेस ती आत्ताच रिसेंटली 100 वन डेज का T20 खेळली आहे, तर ती अशी आहे की विकेट गेल्यानंतर ती टीमला घेऊन पण जाणारी आहे. पण मी म्हटलं तसं की सिच्युएशन जर मारायची असेल म्हणजे एंड ओव्हर असेल तर नक्कीच पूजाला दीप्तीच्या आधी पाठवायला काही हरकत नाही. आपण जर का पहिली बॅटिंग करत असो ह्या सिच्युएशन मध्ये नक्की पाठवू शकतो आपण पूजा वस्त्रकरला. आणि चेस करत असू तर त्या सिच्युएशन प्रमाणे दीप्ती आणि पूजाला वी कॅन डेफिनेटली वर खाली आपण त्यांची पोझिशन स्वाइप करू शकतो. बघूया आता पुढे काय करतं भारत आणि टीम मॅनेजमेंट दीप्ती पूजा आणि रिचाच्या बॅटिंग पोझिशन्स वरनं. पण आपण ऑलराऊंडर्स बद्दल चर्चा करतच आहोत सोनिया मॅम, तर ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडर बद्दल मला तुम्हाला इथे विचारावं असं वाटतं. एलिस पेरी एक लेजेंडरी ऑलराऊंडर आणि तिने या T20 सिरीजच्या दरम्यानच 300 आंतरराष्ट्रीय सामने देखील पूर्ण केले आहेत. केवळ चौथी महिला खेळाडू आहे ही जिने 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तुम्ही काय सांगाल तिच्याबद्दल, तिची जर्नी कशी राहिली आहे आणि काय म्हणाल एवढ्या एका लेजेंडरी ऑलराउंडर बद्दल 300 सामने खेळले आहेत, तर काय म्हणाल तिच्याबद्दल? सर्वप्रथम म्हणजे कसं की हे अचीव करणंच इतकं अवघड आहे. 300 सामने खेळणं हे खरंच फॉर एनी क्रिकेटर, विमेन असू देत मेन असू देत, कारण तुमचा तेवढा फिटनेस लेवल्स पाहिजे, तुमचा परफॉर्मन्स पाहिजे आणि कन्सिस्टंटली परफॉर्मन्स पाहिजे. सो एलिस पेरीला फर्स्ट टाइम मी पाहिलं ते 2010 मध्ये होतं तेव्हा माझा स्वतःचा डेब्यू झाला. आणि शी स्टिल प्लेईंग आणि तिचा फिटनेस लेवल, क्या इनफॅक्ट मी म्हणेन की आता तिची जी फिल्डिंग आहे ती अजून अजून तिचे स्टँडर्ड ती स्वतःच वाढवते. सो डेफिनेटली की खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि आय एम शुअर की ऑस्ट्रेलियाचा सपोर्ट, ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनचा सपोर्ट, ऑस्ट्रेलियाचा सपोर्ट असल्याशिवाय हे ती अचीव करू पण शकली नसती. अँड डेफिनेटली इंडिव्हिज्युअल एक पॅशन, कमिटमेंट टुवर्ड्स द गेम आणि फिटनेस नक्कीच ते सातत्याने केल्यामुळे हे बिग जो अचीवमेंट आहे ती करू शकली आहे ती. तुम्हाला काय अनुभव तुमचा एक आठवतो एलिस पेरी विरुद्ध खेळतानाचा? एक चांगली इनिंग्स ती खेळली आहे तुमच्या विरुद्ध, किंवा एक चांगला स्पेल टाकलाय, असं काही? अनफॉर्च्युनेटली मी नाही ऑस्ट्रेलिया बरोबर खेळले, पण जेव्हा जेव्हा बघितलंय ना तेव्हा एक मी नक्की सांगेन की कमबॅक कसा करावा होता तो तिच्यासारखा. कारण एक मॅच मी डेफिनेटली बघत होते, ती बॉलिंग टाकत होती आणि मला असं वाटतं जवळजवळ लेग साईडला 2 बाउंड्री वाईड गेलेल्या. पण तिला एकतर मी म्हटलं तसं कॅप्टनचं बॅकिंग, मेग लॅनिंगने तिला परत एक ओव्हर दिली आणि त्याच्यात तिने विकेट काढली. सो हाऊ यू बाउन्स बॅक तिच्याकडनं नक्कीच आपल्याला शिकता येईल. किंवा वर्ल्ड कपच्या वेळेस इंजुरी झाल्यानंतर फायनलला का सेमीफायनलला ती बाहेर बसली होती, आणि फायनल्सला अँड द वे शी चिअर्ड फॉर अवर टीम आणि ती जी इमोशनल होऊन कमिटमेंट दिसली ती सगळ्याच प्लेयर्सना असते. पण डेफिनेटली की हे आपण खेळत नसताना सुद्धा ती जी इन्व्हॉल्वमेंट होती ती खरंच खूप छान होती, बघण्यासारखी होती ती. नक्कीच. मला असं वाटतं बरेच जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल आहे एलिस पेरी. जर तुम्ही भारतीय असाल किंवा ऑस्ट्रेलियन किंवा कुठल्याही देशात नसाल, एलिस पेरी नक्कीच ऑलराऊंडर आहे मेन आणि वुमेन क्रिकेटर्स साठी सुद्धा. तर एलिस पेरी बद्दल तर आपण चर्चा केलीच आहे, पण पुन्हा एकदा आपण भारताकडेच येऊया. 2024 T20 वर्ल्ड कप इयर आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय सिनियर वुमन्स टीमनी एकही ICC टायटल जिंकला नाही आहे. जरी आपण फायनल्स मध्ये पोहोचलो असू, सेमीफायनल्स पर्यंत गेलो असू, पण सिनियर वुमन्स टीमनी टायटल जिंकला नाहीये. तर सोनिया मॅम, तुम्हाला वाटतं हा वर्ष असू शकतो 2024 जेव्हा बांगलादेशमध्ये T20 वर्ल्ड कप होईल, तेव्हा भारताला एक चांगली संधी आहे?
आणि त्यासाठी त्या वर्ल्ड कप साठी तुम्हाला काय वाटतं, काय वेगळे प्रिपरेशन्स केले पाहिजेत भारताने? फॉर्च्युनेटली ना कसं की हा बांगलादेशमध्ये आहे वर्ल्ड कप, आणि आपल्या बरेचसे ज्या स्मृती किंवा हरमन हे बांगलादेशमध्ये खेळलेले आहेत, सो तो एक ऍडव्हान्टेज आहे की तिथे कसं पिच असू शकतं किंवा त्यांना एक पास ऑन करायला यंगस्टर्स साठी हे एक त्यांचा एक्सपिरियन्स नक्कीच आहे. आणि प्रिपेरेशन वाईज बघायला गेला तर जे मी माझा लास्ट वर्ल्ड कप बांगलादेशमध्ये खेळले, सो आम्ही जे प्रिपेअर केलेलं मी प्रिपेअर्ड इन, म्हणजे आमचा कॅम्प कॅलकटाला होता कारण इट इज क्लोज टू बांगलादेश, सो सिमिलर बेसिस वर काही त्यांनी केले. किंवा आम्ही तेव्हा थँक्स टू अवर कोच दॅट टाइम पूर्णिमा राव, आम्ही गोल्फची प्रॅक्टिस केलेली की ते लॉंग शॉट्स मारायला हेल्प होऊ शकतो, ते एक आहे. आणि आत्ता फॉर्च्युनेटली WPL चालू झाल्यामुळे बरेचसे आपले प्लेयर्स आहेत ते, हा एक आपल्याकडे कायम पॉइंट होता डिस्कशनला की बिग क्राऊड समोर तुम्ही कसं खेळणार किंवा त्याचं प्रेशर घेता का. आय थिंक ते कुठेतरी नक्कीच WPL मुळे कमी झालेलं आहे, आणि ते आत्ताच्या सिरीज मध्ये सुद्धा आपल्या यंगस्टर्स जेव्हा खेळायला आले तेव्हा त्यांच्या बॉडी लँग्वेज वरनं किंवा त्यांच्या अप्रोच वरनं नक्कीच दिसून आले. तुम्ही जर का श्रेयांका पाटीलला बघितलं असेल किंवा टीटा सिद्धू, अंडर 19 वर्ल्ड कप आपण जिंकलाय, त्या जो कॉन्फिडन्स त्या मुली, काही ज्या अंडर 19च्या मुली आहेत किंवा यंगस्टर्स आहेत त्या टीम मध्ये आलेत, ते नक्कीच कुठेतरी दिसून येतं की हे यंगस्टर्स जे आहेत ना आणि एक्सपिरियन्स प्लेयर्सचं मिक्स, तर नक्की या वर्षी तो एक वेगळा त्यांना ऍडव्हान्टेज आहे. पण तुम्हाला वाटतं सोनिया मॅम की इंग्लंड आणि T20 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध जो पराभव मिळाला त्यानंतर बरंच काही शिकता येईल, आणि जर शिकता येईल तर ते काय काय पॉइंटर्स असतील, म्हणजे ते बॅटिंग मध्ये असो किंवा बॉलिंग किंवा फिल्डिंग मध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला वाटतं भारताने करायला पाहिजेत? नाही, प्रत्येक सिरीज मधनं आपण काही ना काही शिकत असतो, म्हणजे आपण हारायलाच पाहिजे असं काही नसतं. पण डेफिनेटली मी म्हणेन की मी आता रिसेंटली अमोल मुजुमदार यांचं एक आर्टिकल वाचलं होतं की त्यांनी जे पॉइंटर्स केले, आय कम्प्लिटली अग्री विथ हिम की DRS आणि फिल्डिंग आणि कन्वर्जन ऑफ स्टार्ट्स, म्हणजे जे बॅटिंग आपल्याला स्टार्ट्स मिळत आहेत तर त्याच्यावर अजून थोडंसं फोकस, आणि रनिंग बिटवीन हे मी ऍड करीन. नक्कीच, तर हे पॉइंटर्स असतील एखाद्या वेळेला सो भारतीय महिला क्रिकेट संघासाठी. आणि काय ऍड करायचं होतं का तुम्हाला? सॉरी. नाही, फिल्डिंग मी म्हटलं तसं की फिल्डिंग एज फिटनेस, तर आता अवेअरनेस सगळीकडे चालू आहे तर फिटनेस इज नॉट डेफिनेटली नॉट अन इश्यू, पण फिल्डिंग आणि रनिंग बिटवीन हा माझे पॉइंटर्स असतील. आणि जसं अमोल सरांनी म्हटलंय की DRS जो खूप कधी कधी आपल्याला महागात पडू शकतो, सो त्याच्यावर पण वर्क करणं गरजेचं आहे. धन्यवाद सोनिया डबीर मॅम, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, स्पोर्ट्स कट्टावर आलात वेळात वेळ काढून, आणि खूप चांगले इन्साइट्स आम्हाला तुमच्याकडनं मिळाल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाची काय वाटचाल पाहिजे आता पुढील काही सामन्यांमध्ये, जेव्हा ह्यातल्या बरेच खेळाडू डोमेस्टिक क्रिकेट खेळतील, WPL सुद्धा खेळतील, आणि ऑफकोर्स 2024 हा T20 वर्ल्ड कप इयर सुद्धा आहे, तर बघूया भारताचं कसं प्रदर्शन असतं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सोनिया मॅम तुम्हाला, आणि धन्यवाद सगळ्या दर्शकांना ज्यांनी हा आजचा एपिसोड बघितला. धन्यवाद.